आनंदराव अडसूड यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजित अडसूड यांना ईडीने समन्स पाठवले होते. आज सकाळपासूनच आनंदराव अडसूड यांच्यावर अमरावती येथील निवासस्थानी ईडीची कारवाई सुरू असल्याची चर्चा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र पाहणी केली असता माजी खासदार आनंदराव अडसूड यांच्या अमरावती येथील निवासस्थानी कोणतीही कारवाई सुरू नसल्याचे दिसून आले. त्यांच्या शेजाऱ्यांना या विषयी विचारले असता त्यांनी या ठिकाणी कोणीही आले नसल्याचे बोलताना सांगितले. माननीय अडसूड साहेबांच्या शेजारी म्हणजे घरासमोरच माझं घर आहे आणि त्यांच्या घराची चाबी सुद्धा माझ्याकडे ठेवल्या जाते. कोणी आलं तर ते चाबी घेतात, परंतु आज सकाळपासून कोणीही इकडे फडकलेलं नाही. केवळ अफवावरून मला काही फोन आले, मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी अजिबात कोणतीही कारवाई सुद्धा झाली नाही आणि कोणी आलं सुद्धा नाही. आपण आपलं त्यांचा घराचा दरवाजा आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे. इथं कुठलाही अधिकारी अजून आलेला नाही, कुठला छापा पडलेला नाही आणि तशा प्रकारची कुठली घटना अमरावती शहरात त्या जिल्ह्यात घडलेली नाही. परंतु ज्या पद्धतीनं गेल्या 8 वर्षापासून अडसूड साहेब आणि नवनीत राणा यांचं खोट्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी हायकोर्टात केस चालू होती, हायकोर्टात अडसूड साहेब जिंकले आणि ती सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ज्या तारखेला ती तारीख तिथं लागलेली असते नेमकी त्याच दिवशी ईडीची कुठली तरी कारवाई, समन्स असो, बोलावणं असो किंवा छापा मारल्याची अफवा असो, ही घडते. ही कुठलं तरी मोठं षडयंत्र आहे आणि याच केंद्र सरकार त्यांना मदत करत आहे असा लोकांमधून सूर आहे आणि हे अत्यंत घातक आहे. राजकीयदृष्ट्या सुडाचं राजकारण ज्या पद्धतीनं खेळलं जात आहे हे सर्वसामान्य जनतेच्या मनाला लागत आहे. त्यांच्या मनात अडसूड साहेबांविषयी हळहळ व्यक्त करत आहे. हे एवढ्या चांगल्या माणसांवर भारतीय जनता पार्टी असो की केंद्र सरकार असो, हे एका चुकीच्या माणसाला खालच्या स्तरावर जाऊन एवढ्या लेवलवर जाऊन मदत करणे आणि एका चांगल्या माणसाबद्दल आज आपल्याला कायद्यावर संपूर्ण जनतेचा विश्वास आहे आणि कायदा काय करतो याच्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, परंतु त्यातून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी अडसूड साहेबांना त्या ठिकाणी हजर राहता आलं नाही पाहिजे, त्यांच्या वकिलांवर दबाव आला पाहिजे यासाठी हे राजकारण केलं जात आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. उद्या मी सुद्धा इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे. कदाचित माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर सुद्धा ईडीची रेड होऊ शकते असं या निमित्तानं दिसल्यासारखं होते. म्हणून मी सुद्धा सांगू इच्छितो की जी कोर्टानं आपल्याला तारीख दिली आहे ती तारीख होऊ द्या, दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊ द्या, नंतर काय कारवाई करायची दाखवा, आम्ही त्यासाठी तयार आहोत. निश्चितच.